बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. आता बातम्या पाहूयात विस्तारानं. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सार्वजनिक उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. ढोल ताशांच्या गजरात आणि बाप्पांच्या जय जयकारात घरोघरी लाडक्या गणरायाचं आज आगमन झालं. तर दुपारनंतर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी मिरवणुका काढून गणेश मूर्ती नेल्या. आजच्या गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर भक्तिपूर्ण आणि मंगलमय वातावरणात गणरायाची प्रतिष्ठापना झाली आणि गणपती बाप्पा मोरियाचा अखंड गजर कानी पडू लागला. आज सकाळपासून जिल्ह्यातील सर्वच कुंभारवाड्यात गर्दी ओसंडून वाहत होती. आज दिवसभर पावसानं काहीशी उघडीप दिली, त्यामुळं गणेश आगमनाच्या जल्लोषात भरच पडली. सुखकर्ता, दुःखहर्ता, विघ्नविनाशक आणि बुद्धीची देवता असणाऱ्या गणरायाच्या आगमनासाठी सर्वच आतुरलेले असतात. आज गणेश चतुर्थी, ज्याच्या आगमनाची प्रचंड उत्कंठा होती, आस होती, त्या श्री गणरायाचा आज आगमनाचा दिवस. आज गणेश चतुर्थीच्या दिवशी लाडक्या गणरायाला आणण्यासाठी घरोघरी लगबग सुरू झाली, त्यामुळं सकाळपासूनच सगळे कुंभारवाडे गजबजून गेले. शाहूपुरी कुंभार गल्ली, पापाची तिकटी कुंभार गल्ली, धोत्री गल्ली परिसरात आज सकाळी 7 बाप्पाला घरी नेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. पुरुष मंडळींच्या डोक्यावर टोपी किंवा फेटा, बालचमूंच्या कपाळावरील भगवी रिबीन, नटून थटून आलेल्या युवती महिला आणि घरातील ज्येष्ठ व्यक्तींचं मार्गदर्शन, अशा वातावरणात संपूर्ण कुटुंबानं आज गणरायांना घरी नेण्यासाठी कुंभार गल्लीची वाट निवडली होती. कुणी हातातील पाटावरून, कुणी सजवलेल्या हातगाडीवरून, कुणी दुचाकीवरून, कुणी चक्क घोडा गाडीतून किंवा रथातून, तर कुणी आपल्या आलिशान चारचाकीतून गणेश मूर्तींना घरी नेलं. लाडक्या गणरायाला नेताना ढोल ताशा किंवा हलगीचा कडकडाट केला जात होता, तर अनेकांनी फटाक्यांची आतषबाजी करत आणि गणपती बाप्पाचा गजर करत आपल्या लाडक्या दैवताला घरी नेलं. सत्तर वर्षाच्या आजोबांपासून ते 4-5 चिमुकल्यापर्यंत गणेशमूर्ती नेण्यासाठी सर्वांच्याच उत्साहाला आणि भक्तिभावाला उधाण आलं होतं. विविध आकाराच्या, विविध रूपातील आणि विविध रंगी गणेशमूर्ती मन मोहून टाकत होत्या. मूर्तीच्या अंगावर रुमाल किंवा एखादं वस्त्र, मोर्याचा जयघोष, अशा चैतन्यमय वातावरणात कुंभार गल्ल्यांचा परिसर भक्तिमय झाला होता. अनेक कुटुंबातील सदस्यांनी आज पारंपरिक वेशभूषा केली होती, तर बालचमूंचा उत्साह ओसंडून वाहत होता. गणेश मूर्ती आणि त्यासोबत गणोबाची छोटी मूर्ती हातात घेऊन गजाननाचा जय जयकार करत गणेश उत्सवाचा पहिला दिवस पार पडला. दरम्यान कुंभार गल्लीसह शहरात ठिकठिकाणी दुर्वा, हार, उदबत्ती, विड्याची पानं, सुपारी, ओटीचं साहित्य, रुमाल, ऊद, धूप, चिरमुरे यांचे स्टॉल लागले होते. शिवाय कापसाची वस्त्र, नारळांचं तोरण, फळांचे स्टॉल्स यामुळेही उत्सवी वातावरण दिसून येत होतं. आजच्या दिवशी ढोल ताशा, बेंजो अशा पारंपरिक वाद्यांना मोठी मागणी होती. काही घरांमध्ये बाप्पांच्या आगमनासाठी फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. घराच्या दारात मूर्ती आल्यानंतर मूर्ती हातात घेतलेल्या व्यक्तीच्या पायावर पाणी घालून आणि औक्षण करून स्वागत केलं जात होतं. त्यानंतर मोठ्या भक्तिभावानं घरोघरी गणेश प्रतिष्ठापना करण्यात आली. सागर संगीत पूजा आणि आरती करून खीर मोदकाचा नैवेद्य अर्पण करण्यात आला, त्यामुळं आजचा दिवस खऱ्या अर्थानं चैतन्यानं भारलेला ठरला. श्री गणरायाच्या आगमनाच्या निमित्तानं आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची विशेष रूपात पूजा बांधण्यात आली होती. देवीच्या हातात बाल गणेशाची मूर्ती विराजमान करण्यात आली होती. ही पूजा मुनीश्वर बंधूंनी साकारली होती.